नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपल्या प्री रिलेटेड कंटेंट पी वाय क्यू सिरीज जे आहे त्याच्या अंतर्गत आधुनिक भारताचा इतिहास हे जे जे आहे तर पी वाय क्यूज आपण बघत आहोत मागच्या दहा वर्षांमधले प्रिव्हियसली आवाज येतो असेल तुम्हाला येस <coughs> तर त्याच्या अंतर्गत जे आहे तर आपण आज ज्या पॉईंटवर ते क्वेश्चन्स कंटिन्युअसली विचारले जातात ते म्हणजे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल हे गव्हर्नर जनरल हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला कंबाईनला पण विचारला जातो त्याच्यानंतर राज्यसेवेमध्ये सुद्धा तो तुम्हाला जे आहे तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये जे आपण पाहत आहोत शेवटचा हा हो अटेम्प्ट येणार आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटचा त्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला पी वाय क्यू सिरीजच्या अंतर्गत आपण महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास इथे जरी असेल तरी आपल्याला महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आपण बघणार आहोत आज जे आहे तर आपला टॉपिक असणार आहे की कोणते महत्त्वाचे गव्हर्नर जनरल होते वेग तर त्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या ज्या आहेत तर आपल्याला एक गोष्ट ठाऊक आहे माहिती आहे ती म्हणजे आपण भारताने जे, भारता जे ब्रिटिशांचं ब्रिटिशांनी भारतावर जे राज्य केलं त्या राज्याचं आपल्याला एक कारण माहिती आहे ते म्हणजेच काय तर आपण ज्या पद्धतीने जे आहे तर ब्रिटिशांनी भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी सुरुवातीला जे आहे तर हे जे ब्रिटिश काल आहे किंवा ब्रिटिश सरकार आहे हे का चालू शकलं व्यवस्थितरित्या का चालू शकलं याचं महत्त्वाचं रिझन आपल्याला समजून घ्यायचं आहे यस बरं 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 नोटिफिकेशन येत नाही आहे तुम्ही द कोर इन्फिनिटी अकॅडमीचं आपलं हे चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करा यस जी येस नमस्कार नमस्कार अभिजी अमित तर आपण जे आहेत तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय करत आहोत कव्हर करत आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि त्याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात तो टॉपिक जो म्हणजे गव्हर्नर जनरल बघा सतराशे त्र्याहत्तरच्या जे आहे तर सतराशे त्र्याहत्तरच्या उठावानंतर उठावानंतर म्हणण्यापेक्षा प्लाझे आणि बक्साच्या लढाईनंतर जे आहे तर आपण एक गोष्ट बघितली त्याच्यामध्ये आहे तर वॉरेन हेस्टिंग असेल किंवा त्याच्या अगोदर पाहिलं रॉबर्ट क्लायू याने जर आहे तर बंगालमध्ये सत्तेचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर जे आहे तर आपण म्हणू शकतो की सतराशे त्र्याहत्तरपासून जे आहे त्याच्या अगोदर काही अशा गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये जो आहे तर महत्त्वपूर्ण असं सतराशे चौसष्टला जे आहे तर बक्साची लढाई झाली आणि म्हणू शकतो आपण ओरिसा बंगाल आणि बिहार या तीन राज्यांचं जे आहे तर या तीन राज्यांची जे दिवाणी अधिकार होते म्हणजे कर महसूल अधिकार जे होते ते आता कुणाला प्राप्त झाले कंपनीला प्राप्त झाले आणि या माध्यमातून कंपनी आता काय करणार होती तर कंपनी जे आहे तर आता आपण असं म्हणतो की त्याचे जे, जे कर कलेक्शन आहे किंवा टॅक्स कलेक्शन आहे ते आता स्वतःकडे ठेवणार होते ना इथूनच बंगालचं काय आहे हां बरं बरं ठीक आहे तर त्याचं जे आहे तर आपण काय करत होतो तर त्या माध्यमातून जे आहे ते गव्हर्नर जनरल बघतो आता एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये जे आहे तर अलाहाबादचा तह झाला सतराशे पासष्टला आणि आता दिवाणी अधिकार जे आहेत त्या दिवाणी अधिकार कुणाकडे देण्यात आले तर कंपनीकडे देण्यात आले आणि कंपनीने जे आहे तर पुढे जे आहे तर सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेशन रेग्युलेटिंग ॲक्ट असतील त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर चार्टर अँड रेग्युलेटिंग ॲक्ट आले त्याच्यामध्ये अठराशे तेराचा महत्त्वाचा आहे अठराशे तेहतीसचा महत्त्वाचा आहे अठराशे त्रेपन्नचा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्यानंतर अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जा जाहीरनामा या कायद्यांनी प्रशासन चालवलं आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे पहिले जे आहे तर गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हा जे पॉईंट हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतील एवढं प्रशासन आहे तर ब्रिटिशांनी हे भारतावर कशा पद्धतीने जे आहे तर स्वतःचं होल्डअप ठेवलेलं आहे याचं मुख्य रिझन आहे इथे असणारे त्यांचे गव्हर्नर जनरल आता याच्यामध्ये मी तुम्हाला जे आहे तर लिस्ट देऊन देतो म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की त्या तेवढे तरी गव्हर्नर जनरल महत्त्वाचे आहेत तर बघा गव्हर्नर जनरलमध्ये जे आहेत जी जीमध्ये मी अगोदर करून देतो तुम्हाला गव्हर्नर जनरलमध्ये जे आहेत तर कुणाचा अभ्यास करायचा गव्हर्नर जनरल पी वाय आपण बघूयात त्या माध्यमातून तर बघणारच आहोत ठीक आहे तर गव्हर्नर जनरल जे आहे तर हे परत आपल्याला बघावं लागणार आहे याच्यानंतर जे आहे तर पहिलं आपण पी वाय क्यू बघू मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो सो बघा पहिला क्वेश्चन जो आहे तुमच्यासमोर आहे तो म्हणजे बघा तर ते सांगतो मी तुम्हाला कोणते गव्हर्नर जनरल करायचे कसे करायचे पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सतराशे बहात्तरमध्ये यांची पदे रद्द करून महसूलाचे प्रदे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली गेले क्वेश्चन बघा काय आहे तर क्वेश्चन असा विचारलेला आहे खालील की खालीलपैकी जो आहे सतराशे बहात्तर नंतर किंवा सतराशे बहात्तरमध्ये कुणाचं पद जाऊन रद्द करून महसूलाचे प्रशासन थेट गव्हर्नरकडे गेलेलं आहे तर लक्षात घ्या यामध्ये जे आहे तर ने नायब दिवाण दिवाण कलेक्टर आणि मामलेदार चार पॉइंट्स आपल्याला दिले जे चार ऑप्शन्स आपल्यासमोर दिलेला आहे तर याच्यामध्ये जर आपण बघाल तर आपल्याला लक्षात येईल की सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई त्यानंतर जे आहे तर अठरा सतराशे चौसष्ट बक्सारची लढाई आणि त्यानंतर जे आहे तर काय तयार झालं होतं दिवाणी पद तयार केलं होतं म्हणजे दिवाणी अधिकार मी म्हटलं ओरिसा हा ओरिसा वगैरे जे आहे तर ते कुणाच्या अंडर देण्यात आले कर कलेक्शन तर देण देण्यात आलं तिथे एक नायब दिवाण हे पद तयार करण्यात आलं होतं ठीक आहे तर त्याच्यामुळे जे आहेत तर म्हणजे यांच्या नियंत्रणाखाली दिलं गेलं म्हणजे कुणाची पदे रद्द करून त्यावेळेस जर पाहिजे तर कलेक्टर आणि मामलेदार हे जे आहे तर हे इंग्रजी म्हणजे इंग्रजांनी तयार केलेलं पद आहे इंग्रजांमार्फत तयार पद आहे कर वसुलासाठी कलेक्टर वगैरे ते तर डल पण रद्द करण्यात आले असं म्हटलेलं आहे काय रद्द करण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या तर नायब दीवान जे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नायब दीवान हे प्र पद जे होतं सतराशे बहात्तरच्या अगोदर जे आहे तर आता आपण याच्यामध्ये गव्हर्नर जनरलमध्ये जे आहे तर पहिला बघू शकतो बंगाल तर बंगालचा जो आहे तर बंगालचा पहिला कोण आहे तर बंगालचा पहिला गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर हा पहिले बंगालचा गव्हर्नर ठीक आहे तो होता आपण त्याला म्हणतो वॉरेन हिस जो आहे तर तो कोण असा तर रॉबर्ट क्लाईव रॉबर्ट क्लाईव याच्यात काळात का आहे तर आपण असं म्हणू शकतो की परमनंट सेटलमेंट वगैरे झाले परंतु यानंतर जर तुम्ही बघाल तर पुढे कोणता येतो तर त्यानंतर सतराशे त्र्याहत्तर बघा याचा तर काय आला नायब दीवान यस नायब दीवान रद्द करून कलेक्टरपद हे लॉर्ड लॉर्डस्टिंगने बरोबर आहे तर हे जे आहे तर हे म्हणजे म्हणू शकतो तयार करण्यात आलं हे कॅन्सल करण्यात आलं ठीक आहे नायब दिवान यस रॉबर्ट लाईव्ह बरोबर याच्यामध्ये जर बघाल तर ती गोष्ट एकदा समजून घ्या रॉबर्ट क्लाईव्ह हा काय आहे तर हा बंगालचा पहिला गव्हर्नर आहे पहिला गव्हर्नर त्यानंतर जे आहे तर, तर एकाच याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट पहिले क्लिअर करून देतो त्यानंतर जे आहे तर, तर काही जणांचं मागणं होतं की सर याच्याबद्दल आम्हाला थोडंसं माहिती द्या तर बघा यामध्ये जे आहे तर गव्हर्नर जनरलांमध्ये जे आहे तर बंगालचा पहिला गव्हर्नर सॉरी बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर मी काय करतो तुम्हाला जे आहे तर असं तयार करून देतो थांबा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे पुढच्या क्वेश्चन्स आपल्याला फटाफट त्याच्यावर घेता येतील ओके हां अरे बदलने बगा गवर्नर जनरल जीजी मंत्री तुम्हाला ठीक है गवर्नर जनरल महत्वाचे पहला लक्ष्य गया तो आहे रॉबर्ट क्लाइव दूसरा वॉरेन हेस्टिंग त्यानंतर येतो तुमचा लॉर्ड विलियम बेंटिंग पेंटिंग बेंटिंग आहे ते त्यानंतर येतो लॉर्ड कॅनिंग हे तर पहिलं काय होतं आपल्याला लक्षात ठेवायचे बघा याच्यामध्ये रॉबर्ट लाईव्ह जो आहे तर तो म्हणू शकतो आपण बंगालचा बंगालचा पहिलं बंगालचा काय होता तो गव्हर्नर पहिला वॉरेन हेस्टिंग बंगालचा <coughs> गव्हर्नर जनरल पहिला गव्हर्नर जनरल त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व वा पहिला वाईसराय बघा यस yes, एकदा हे एक लक्षात आलं का मग पुढचं जे पॉईंट आहे मी तुम्हाला क्लिअर करून देतो बघा एकदा ठीक आहे गव्हर्नर जनरलमध्ये काय आहे ते महत्त्वाचे जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला बाय लिस्ट जे आहे तरी ते समजून जाईल ओके आलं लक्षात रॉबर्ट क्लाइव्ह वॉरेन हेस्टिंग लॉर्ड विलियम पेंटिंग आणि लॉर्ड कॅनिंग एवढे जे आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत कमीत कमी पहिलं जे पद आहे मग याच्यानंतर काय आलेलं आहे आपल्याला माहिती याच्यानंतर जे आहे तर महत्वपूर्ण असं आला होता सतराशे त्र्याहत्तरचा जो आहे तो तो रेग्युलेटिंग ॲक्ट त्याच्याने काय करण्यात आलं होतं तर त्याच्याने आपण असं बघतो हो की याच्यानुसार जे आहे तर त्यामध्ये बा विलंब म्हणजे जो बंगालचा गव्हर्नर होता तो आता बंगालचा गव्हर्नर बंगालचा लक्षात ठेवतो बंगालचा गव्हर्नर जनरल हां सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार त्याला ओळखण्यात आलेला आहे तर पहिले काय झालेलं आहे तर हे पद जे आहे तर ते त्यांनी ते कॅन्सल करून टाकलेलं आहे चला त्याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक नायब दिवान पुढचा प्रश्न कोणे कोकणात शिक्षणाचा प्रसारास सुरुवात केली आता लक्षात घ्या एल्फिस्टन वॉरेन हेस्टिंग टी व्ही जेव्हिर्स आणि विलियम जेविर्स असं आपल्यासमोर उदाहरण आहे तर आपल्याला विचारलेलं आहे की कोणी खालीलपैकी कोणी जे आहे कोकणात जे आहे तर कोकणात काय केलेलं आहे तर याने शिक्षणाचा प्रसार केला बघा तर याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट समजून घ्याल तर यामध्ये एल्फिस्टन जो आहे तर काय होता तो तर तो मुंबईचा ठीक आहे हा काय होता तो मुंबईचा गव्हर्नर जनरल होता एल्फिस्टन मुंबईचा गव्हर्नर जनरल किंवा मुंबईचा गव्हर्नर प्रसिद्ध आहे आणि हा जो आहे तर एल्फिस्टननी जर आपण असं म्हणू शकतो एल्फिस्टनच्या काळात काय आहे तर जे आहे तर नाही आन्सर याचं एल्फिस्टर नाही आहे लक्षात घ्या याचं जे हेल्फिस्टर मुंबईचा होता आणि एल्फिस्टरच्या याच्या वेळेस आहे तर विविध कार्य झाले मान्य आहेत ठीक आहे तर मुंबईमध्ये जे आहे तर त्याने जे आहे तर शेतसारा पद्धती बदलवलेली आहे त्यासाठी वेगवेगळे जे आहेत अधिकारी नेमलेले आहेत त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की त्याने जे आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तर प्रशासकीय ज्या काय करायला सुरुवात केलेली आहे तर त्याने जे आहे तर जे पद्धतीने जे आहे तर एक म्हणू शकतो आपण त्या काळामध्ये त्याने जे आहे तर शिक्षणाचा म्हणजे असं म्हणू शकतो शिक्षणाचा प्रसार मुंबई प्रांतामध्ये केला स्पेसिफिक कोकणात शिक्षणाचा प्रसार कोणी सुरुवात केलेली आहे तर त्याचा आन्सर आहे टेबी जेविर्स स्पेसिफिक कोकण म्हटलेलं आहे जर मुंबई म्हटलं असतं तर मुंबईच्या इलाक्यामध्ये काय होतं एलपी स्टन्य शिक्षणाचा प्रसार केलेला आहे मुंबईमध्ये परंतु आपल्याला आहे कोकणात म्हणून बघा कीवर्ड जे असतात त्या कीवर्डला अशा पद्धतीने काय केलं जातं तर आपल्यासमोर आणलं जातं तर कीवर्डनुसार जो असणार आहे तर त्याचा आन्सर असणार आहे हा जो टी बी जेविर्स आहे तर हा काय होता तर हा बघा टी बी जेविर्स आहे तर हा एल पी स्टनच्या अंडर जे आहे वेगवेगळ्या जसं आपण म्हणतो की स्टनने त्याच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे अधिकारी नेमले होते या अधिकाऱ्यांमध्ये जे असेल, असेल तर खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल साताऱ्यासारखी गादी इंदापूरमध्ये जे आहे तर प्रिंगलला त्याने काय केलेलं आहे तर अधिकारी म्हणून नेमलेला आहे त्या प्रिंगलने जे आहे तर तिथे आपण म्हणतो की इंदापूरच्या भागामध्ये जे आहे तर नवीन जमिनींचे जे आहे पट्टेदारी पद्धती सुरू केलेले आहे ग्रँड डव जो होता तो साताऱ्या भागामध्ये अधिकारी नेमला होता त्याने मराठ्यांचा इतिहासचा अभ्यास केला आहे द ग्रेट मराठा म्हणून जे आहे किंवा मरा द हिस्ट्री ऑफ मराठा बुक लिहिलं आहे अशा अधिकारी होते तर असा जे अधिकारी जो आहे तर त्याने कुठे नेमला होता कोकणात नेमला होता त्याचं नाव होतं टी बी होतं टी बी जे आणि याने काय केलेलं आहे तर याने कोकणात जो आहे शिक्षणाचा प्रसार केलेला करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणून हा जो आहे ना कीवर्डवरून आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मी तुम्हाला म्हटलो होतो घाई करायचं नाही आन्सर देताना त्याच्याने काय होतं की आपला आन्सर चुकण्याची दाट शक्यता असते तर यामध्ये बघाल तर काय आहे तर याचा आन्सर आहे कोकणात म्हटलेला आहे कोकणात बरोबर आहे त्यामुळे आन्सर येतं टी व्ही जेविस क्लिअर झालं यस मुंबईचा गव्हर्नरचा विषय ओके चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात पुढचा क्वेश्चन आहे भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तीदाता कोण बघा चार्ल्स मेटकॉप दिलाय थिओपिक थिओपिलस मेटकॉप दिलेला आहे सर थॉमस मे दिलेला आहे आणि लॉर्ड मिंटो दिलेला आहे लक्षात घ्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला जे आहे तर एक माहिती आहे थॉमस मुनरो जो आहे थॉमस मुनरोने काय केलं होतं तर लक्षात घ्या थॉमस मुनरो आणि जो म्हणू शकतो आपण तर अलेक्झांडर ठीक आहे तर थॉमस ने अलेक्झांडर याने रयतवारी पद्धती जी आहे रयतवारी ही पद्धती त्याने लागू केली होती रयतवारी पद्धती मुंबई इलाक्यामध्ये आणि मद्रास इलाक्यामध्ये त्यानंतर जर बघाल तुम्ही तर चार्ल्स मेटकाप जो आहे यस चार्ल्स मेटकाप बरोबर चार्ल्स मेटकाप जो आहे तर चार्ल्स मेटकापला काय म्हटलं जातं तर वृत्तपत्र स्वातंत्र्याचा बघा वर्णाकुलर वर्णाकुलर प्रेस ऍक्ट आला होता आणि ह्या प्रेस ॲक्टने काय केलं होतं तर याच्यानुसार जे आहे या ॲक्टनुसार काय करण्यात आलं होतं तर देशी वर्गा देशी वृत्तपत्र जी होती त्या रेशी वृत्तपत्रांचे जे आहे तर या देशी वृत्तपत्रांची दाबी जी होती देशी वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली होती म्हणजे जेही देशी वृत्तपत्र होते हे ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध जर काय करतील तर लिखाण करतील तर त्यांना काय केलं जात होतं या वर्नॅक्युलर प्रेसच्या अंतर्गत त्यांच्यावर जे आहे तर त्यांच्यावर बॅन लावला जात होता किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांचा हे देशद्रोहाचा खटला करून त्यांचा जो आहे तर, ला तर प्रेसमधला सामान जप्त करून त्याच्यावर बंदी आणली जात होती त्याच्यामुळे जे आहे तर आपल्याला काय करावं लागत होतं तर याच्यामुळे जे आहे तर याच्यावर हा प्रेस ॲक्ट आणला होता परंतु जो चार्ल्स मेटकाफ आहे याला मुक्तिदाता काय म्हणतो कारण याने जो आहे तर ह्या जो अशा पद्धतीचा हा एक म्हणू शकतो प्रेस आणि लोकांशी संबंधित जे प्रश्न असतील या प्रश्नांवर जो आहे तर ज्या पद्धतीने म्हणू शकतो आपण की जे वृत्तपत्रांवर लिखाण होतं तर त्या वृत्तपत्रांवर काय केलेलं आहे तर जी बंदी होती ती त्याने उठवून टाकली की तुम्ही लिहू शकता त्या पद्धतीने म्हणजे देशद्रोहाचा जो खटला होता आणि त्यांचा जो जमान सामान होता हां तर त्याला काय म्हटलं जायचं तर त्याला लक्षात ठेवायचं आहे त्याला म्हटलं जातं त्यांनी जो आहे तो काय केलेला आहे तर त्या पद्धतीने जो आहे तो काढून घेतला कोणते निर्णय काढून घेतलेला आहे कोणते अधिकार कोणता जो आहे तर म्हणू शकतो आपण व्हर्नॅक्युलर प्रॅक्स अटॅक्स किंवा वृत्तपत्र बंदी कायदा जर मराठीत आपण त्याला स्पेसिफिक म्हणायला गेलं तर याच्यावरचे जे बंधनं आहेत तिथे काय करण्यात आली होती तर मेटकापच्या काळामध्ये रिलीज करण्यात आली होती किंवा ते काढून टाकण्यात आले मुक्तीदाता म्हटलेला आहे म्हणजेच काय तर तो त्याने जे आहे तर त्या माध्यमातून काय केलेलं आहे तर प्रेसवर जे बंधनं लावली होती ते रिलीज करून दिलेले आहे त्याच्यामुळे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक चार्ल्स मेटकाप बघा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्याने रिलीज केला आणि त्यानंतर जे बाकीचं जे आहे तर पद्धतीमध्ये जे आहे तर विविध माध्यमातून जे आहे आपण क्वेश्चन्स पाहिलेलं आहे ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात पुढचा क्वेश्चन आहे शिक्षणाचा मॅग्नाकार्टा कशाला म्हणत असत बघा हंटर आयोग मेकालेचा अहवाल सॅडलर आयोग आणि वुडचा खलिता आता बघा हंटर आयोग जो आहे तर हंटर आयोग आणि हंटर कमिशन हे दोन वेळा आलं एकदा अठराशे ब्याऐंशी शिक्षणासाठी हां आयोग होता हा आणि एकदा एकोणवीसशे एकोणावीस ला जे आहे तर जालियनवाला बाग हत्याकांड जे होतं जालियनवाला बाग जे आहे तर याच्या ज्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जा, म्हणू शकतो आपण की याच्या ज्या आहेत चौकशीसाठी दोन नेमण्यात आले होते परंतु आपल्याला काय म्हणतं मॅग्ना कार्टा ठीक आहे मॅग्ना कार्टा म्हणजे ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो मेन रिझन की त्याचा जो आहे तर आपल्या भाषेमध्ये आपण दे जे आहे त्याला कन्सिडर करतो की ते काय असणार आहेत रे बाबा तर ते म्हणजे ब्ल्यू प्रिंट त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असणार आहे यस तो आपल्याला मॅग्ना कार्टा विचारलेला आहे तर लक्षात ठेवा मॅकॉलेचा जो आहे मॅकॉलेचा नाही तर हा मॅकोले समिती होती ह्या मॅकोलेचा अहवाल जो आहे तो बेंटिंगच्या काळामध्ये झाला होता म्हणजे ती मॅकोले समिती होती ती अठराशे पस्तीसमध्ये होती ठीक आहे आणि वुडचा खलिता जो आहे तर हा अठराशे चोपन्नमध्ये होता आणि ह्या अठराशे चोपन्नच्या ऊड्सच्या खलितेला जो आहे तर शिक्षणाचा काय म्हटला जातो कार्टा म्हटला जातो ऊडचा जो खलिता आहे ऑप्शन क्रमांक चार हा जो उडसा खलित आहे अठराशे मध्ये आलेला त्याला भारतीय शिक्षणाचा भारतीय शिक्षणाचा काय यस गुड इव्हिनिंग तर भारतीय शिक्षणाचा काय म्हटलं जातो मॅग्ना कार्टा त्याला म्हटलं जातं हे एवढं लक्षात घ्यायचं आहे हा जो मॅकालय समिती आहे ती अठराशे तेहतीसमध्ये स्थापना अठराशे पस्तीसमध्ये आहे तर तिने आधुनिक शिक्षणाचा म्हणू शकतो आपण भारतामध्ये जे आहे आधुनिक शिक्षणाचं जे सुरुवात आहे आधुनिक शिक्षण या सुरुवात जी आहे तर ती कुठून झालेली आहे तर लक्षात घ्यायची आपल्याला तर ती मॅकोले समितीमध्ये याच्यामध्ये जे आहे तर त्याने काय केलं होतं मॅकोले समितीमध्ये जे शिक्षण आहे ते कशामध्ये दिलं जायला पाहिजे बाबा जा तर ते दिलं जायला पाहिजे हां तर त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की त्यांनी जे आहे तर मातृभूमीमध्ये किंवा लोकल भाषेमध्ये जे आहे तर ते दिलं जायला पाहिजे तो मॅकोले समितीचा अहवाल आणि सँडलर आयोग जो आहे बरोबर आहे तर हा जो आहे तर हंटर आयोग जो हा दोनदा आला अठराशे ब्याऐंशीला आणि एकोणऐंशे एकोणवीला एकाला आयोग होता आणि एकाला हंटर कमिशन होतं हंटर कमिशन म्हटलं तर ते एकोणवीसशे एकोणऐंशीला जे जालियनवाला भाग हत्याकांड झालं होतं तर त्याच्या चौकशी समिती चौकशीसाठी जो आहे तर जालियनवाला कमिशन होतं सॉरी त्याच्यासाठी जे हंटर कमिशन नेमलं होतं आणि त्याच्या अगोदर अठराशे ब्याऐंशीमध्ये हंटर हे दोघी एकाच आहे एकाच्या जे आहे तर अधिपत्याखाली ते केलेलं होतं म्हणजे आपल्याला ती गोष्ट डिटेलमध्ये लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्यामुळे उडसा जो खलित आहे आता अठराशे चौपन्न मध्ये याला भारताच्या शिक्षणाचा किंवा भारतीय शिक्षणाचा जा रह, जे आज आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे तर बदलत गेलं तर भारतीय शिक्षणाचा कार्टा अतिशय डिटेलमध्ये का आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं या पद्धतीने भारतामध्ये शिक्षणाचं जे आहे ते रिलीज केलं जाईल प्राथमिक शिक्षण हे माय बोलीत असणार आहे उच्च शिक्षण जे आहे ते इंग्रजी भाषेमध्ये द्यायला पाहिजे त्यानुसार जे आहे तर वेगवेगळ्या शाळांमध्ये अनुदान दिलंच पाहिजे तर याला ज्याच्यामध्ये हा म्हणून मी तुम्हाला क्लिअर करून देतो आहे तर हा जो मॅकॉले समिती आहे याने आधुनिक भारतामध्ये शिक्षणाची इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे परंतु त्या सगळ्या शिक्षणाबद्दल कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होणार आहे याच्यासाठी वूड्सच्या आधी पद्याखाली काही एक चौ अहवाल तयार करण्यात आला आणि त्याला वूडचा खलिता असं म्हटलं जातं डिस्पॅचमेंट ऑफ म्हणजे इंडियन एज्युकेशन बघा वूड्स डिस्पॅच त्याला असं म्हणू शकतात तर दुसऱ्या भाषेमध्ये जे आहे ते भारतीय शिक्षणाचा कायदा किंवा भारतीय शिक्षणाचा जे आहे तो कार्टा ब्ल्यू प्रिंट असं म्हटलं जातं कन्फ्युजन क्लिअर झालं एकदा पुन्हा सांगतो सँडलर आयोग जो आहे तर आपण शिक्षणाशी संबंधित पण तो केव्हा आहे तर तो रिपंचच्या काळात आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर त्यानंतर मॅकोले समिती आलेली आहे ती विलियम बेंटिंगने जे आहे ते अठराशे तेहतीसमध्ये त्याच्या अध्यक्षतेखाली ती समिती त्याने शिक्षणाचा जो आहे तर अभ्यास करण्यासाठी कारण विलियम बेंटिंग जो आहे त्याच्याबद्दल जे आहे त्याने सतीप्रथाबंदी कायदा आणलेला आहे शिशु हत्या प्रतिबंधक कायदा आणला आहे ठगांचा बंदोबस्त केलेला आहे महत्त्वपूर्ण असा जो आहे तो विलियम बेंटिंग आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर त्याने जे आहे तर एक सद्भावना ठेवणारा असा काय होता तो भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता आणि त्यानंतर जे होतं तर त्याने काय केलेलं आहे तर भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करता कसा करता येईल यासाठी एक तयार केलेला आहे त्याने त्याला ऊड साखरिता त्यानंतर हंटर आयोग जे आहे हंटर आयोग जे आहे तर ते दोनदा स्थापन करण्यात आलं एकदा जे आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये जे आहे तर ते शिक्षणाचा जो आहे तर भारतामध्ये प्रचार प्रसार कसा झाला आहे त्यामध्ये रिकमेंडेशन्स काय असतील ह्या सुचवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जे होतं तर ते असणार आहे तर तो म्हणजे ऊडचा खलिता जो हां आणि दुसरं जे आहे ते एकोणीसशे एकोणऐंशीला जे जालेनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा हंटर कमिशन नेमण्यात आलं तर या दोघींचं जे आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आणि वुडचा जो खलिता आहे तर हा वूडचा खलिता कशासाठी होता तर लक्षात ठेवा तो भारतीय शिक्षणाचा डिस्पॅचमेंट किंवा खलिता असं म्हटलं जातं क्लिअर आहे आलं लक्षात यास बिलकुल ओके लेक्चर आवडलं तर इन बिट्वीन जे आहे तर लाईव्ह एवढं आहे तर त्याला लाईकही करत चला ठीक आहे लेक्चरला लाईक ही करत चला पुढे क्लिअर आहे आता कन्फ्युजन दूर झालं सगळं पुढे जायचं पुढचा क्वेश्चन आहे काशी येथे हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापना समारंभास कोणता वैसराय हजर होता लॉर्ड हॅलिंग लॉर्ड मिंटो लॉर्ड कर्जन आणि दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये जर तुम्ही बघायला तर काय विचारलेलं आहे आपल्याला याचा आन्सर द्या चला यस याचा आन्सरमध्ये मध्ये बघा काय तर काशी ते विश हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेच्या समारंभाचा आहे त्याला आपण जे म्हणू शकतो तर जे झालेलं आहे ते यावेळेस काय होतं तर यामध्ये जो आहे तर त्या काळामध्ये आता लॉर्ड कर्जन जो आहे लॉर्ड कर्जनचा कासिद्ध का आहे तर चा बघायला गेलं तर लॉर्ड कर्जन एकोणासशे पाच बंगालची फाळणी बंगालची फाळणी जी आहे तर लॉर्ड कर्जनच्या काळात झालेली आहे बरोबर आहे त्यानंतर लॉर्ड चान्सफोर्ड एकोणाशे एकोणावीस चा एक एक भारत सरकार कायदा किंवा भारत परिषद कायदा किंवा मॉन्टेगु चेम्सफोर्ड मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा हा त्यावेळेस चेम्सफोर्ड कायदा आला तेव्हा कोण होता तर हा चेम्सफोर्ड होता हा बिल कायदा खूप महत्वाचा आपण बघितलेला आहे बरोबर आहे यस त्याच्यामुळे जे आहे तर लॉर्ड चान्सफोर्ड जे आहे तर हे दोन ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथे आपण डिटेलमध्ये बघून गेला आहे इथे जो चान्सफोर्ड होता हा वाईसराय होता आणि मॉन्टेग्यू जो होता तो भारत सचिव होता त्यानंतर होता तो म्हणजे लॉर्ड हार्डिंग याचा आन्सर काय आहे तर लॉर्ड हार्डिंग जो आहे तर लॉर्ड हार्डिंगने काय आहे तर हे आपण असं म्हणू शकतो तर लॉर्ड हार्डिंग हा काय आहे तर विश्व हिंदू म्हणजे म्हणू शकतो आपण काशी इथे जे आहे तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ हिंदू जी हिंदू युनिव्हर्सिटी होती हिच्या स्थापनेच्या वेळेस काय तर लॉर्ड हार्डिंग आणि हा तोच लॉर्ड हार्डिंग आहे ज्याच्यावर जे असं म्हणू शकतो आपण तर त्याच्यावर सुद्धा काय आहे तर बॉम्ब फेक करण्यात आली होती बरोबर याचासुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न जो आहे तर आपण असं म्हणू शकतो किंवा हा असा आहे की त्याच्यावर जो आहे तर एकमेव जो आहे तर त्याचं म्हणू शकतो आपण की डायरेक्ट जे आहे तर अरविंदचा जसा लॉर्ड अरविंदचा खून करण्याचा प्रयत्न जसा त्याच्या अगोदर लॉर्ड हार्डिंगचा काय करण्यात आला होता तर, तर याचासुद्धा खून करण्याचा प्रयत्न जो झालेला होता किंवा हत्या झालेला त्याचा ऑप्शन क्रमांक काय असणार आहे याचा आन्सर फर्स्ट हे त्याचा परफेक्ट आन्सर असणार आहे ओके येस बरोबर व्हेरी गुड पुढचा क्वेश्चन पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी सीमा आयोगाचे चेअरमन कोण होते लक्षात घ्या प्रश्न काय विचारलेला आहे पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी सीमा आयोगाचे कोण होते आ, बर बर, हा बरोबर कॉर्डिंगच्याच काळातच जे आहे तर ती हां तर याचं बघा तर पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी जो आहे तर कोण होतं म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की जे आहे तर सीमा आयोगाचं तर लक्षात घ्या यामध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याला माहिती आहे की रॅमसे मॅकडोनाल्ड का आहे रे बाबांनो हा याने जो आहे तर एकशे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये काय केला होता जातीय निवाडा याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे जातीय निवाडा रॅमसे मॅक्डोनाल्ड ठीक आहे याच्याने काय याच्यानंतर काय देण्यात आलं होतं तर दलितांना दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मी सगळेच ते आहे तर ते तुम्हाला सांगत असतो म्हणजे आपण सगळे ऑप्शन्स बघून घेत असतो मतदार संघ जे आहे तर ती घोषणा कोणी केली होती ज्याला जातीय निवाडा असं सुद्धा म्हटलं जातो तो रामसे मॅकडोनाल्ड ओके येस बरोबर आहे त्यानंतर माउंट बॅटन बघा माउंट बॅटन काय आहे तर लॉर्ड माउंट बॅटन जो आहे तर माउंट बॅटनच्या योजनेनुसार जे आहे भारताला काय देण्यात आलं तर, तर, तर भारताला फाळणीचे फाळणीचे स्वातंत्र्य मिळालेलं आहे माउंट बॅटन योजनेनुसार त्यानंतर तुम्ही जर ए व्ही अलेक्झांडर पाहिला तर हा काय होता कॅबिनेट मिशन जे होता त्याचा सदस्य होता कॅबिनेट मिशन सदस्य कॅबिनेट मिशनचा सदस्य अलेक्झांडर होता ठीक आहे यस हे तर लक्षात ठेवायचं बघा त्यामध्ये जर बघितलं तर त्रिमंत्री योजना ज्याला आपण म्हणतो असतो बर ती पण आहे बरोबर आहे तर त्याच्यामधला एक सदस्य कोण होता तर तो होता मग आपल्याला विचारलं आहे राहिला कोण रे तर राहिलं सायरिक रेड क्लिप म्हणजे आज जी भारत पाकमध्ये जी सीमा रेषा आहे भारत आणि पाक पाकिस्तानमधली जी सीमा रेषा आहे तर या सीमा रेषेला काय आहे तर याच्यामध्ये जे आहे तर सायरीड रेड क्लिप यांच्या नावाने काय म्हटलं जातं तर ही रेड क्लिप जी आहे तर यांच्या नावाने रेड क्लिप राशी ती आहे तर रेष आहे यास सर सायरिस रेड क्लिप यांच्याच नावाने काय केली जाते तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जी लक्षात घ्यायचं आपल्याला तर ती सीमा जी आहे तर रेड क्लिप नावाने ओळखली जाते त्याच पद्धतीने भारत आणि चीन जी असणार आहे तर ती असणार आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं रेड क्लिप कुठे आहे तर इकडं आहे ते तर असणार आहे तर भारतामध्ये खरं बघायला गेलं याच्याने काय झालं तेव्हा फाळणी झालेली आहे तर ती काय आहे तर त्यामध्ये आपण जे आहे तर भारत पाकिस्तानची जी फाळणी झाली त्याच्यानंतर जे म्हणू शकतो आपण रच्छ गुजरातमधलं जे आहे कच्छचं रण आहे तिथून त्यानंतर राजस्थान तर थेट जम्मू काश्मीरपर्यंत जे विभाजन झालेलं आहे भारत आणि पाकिस्तानचं पंजाबचं आणि बंगालचं त्यानंतर याला काय म्हंटलं जातं तर त्याला जे नाव दिलं कारण ह्या व्यक्तीच्या अंडर काय होता तो आयोग होता ती सीमा रेषा प्रश्नासंबंधी त्याला काय म्हटलं जातं तर तो होता सायरिल रेड आणि त्याच्या सरनेमवरून त्याला रेड क्लिप लाईन म्हटलं ज्याला आपण लाईन ऑफ आप कंट्रोल आपल्या भाषेमध्ये म्हणतो भारत आणि चायना जे आहे तर त्याच्यामध्ये मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते मॅकमोहन लाईन यस भारत आणि चायना मॅकमोहन भारत आणि चीनमध्ये मॅकमोहन लाईन किंवा रेषा जे आहे तर आखली गेली आणि त्याच्या माध्यमातून काय तर आपण जे आहे तर ते लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे तर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात आणखी एक पॉईंट काय असतं की तुम्हाला जे आहे तर इतर गोष्टींमध्ये हे त्याचा फायदा होतो महत्वाचे जे आहे तर एवढेच गव्हर्नर जनरल जे आहे त्यांची लिस्ट दिलेली आहे होती मी तुम्हाला कशा पद्धतीने त्यांचा तेवढा अभ्यास केला तरी होऊन जाईल मला लक्षामध्ये त्याच्यामुळे कोणते आहे तर रेड क्लिप ही भारत पाकची जी आजची सीमा रेषा आहे त्याला रेड क्लिप म्हटलं जातं आणि भारत आणि चीन ज्या आहे तर त्याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जातं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे तर ड्युरंड रेषा त्याला म्हटली जाते यास वेरी गुड भारत आणि अफगाणिस्तान किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये कारण भारत आणि पाकिस्तान जो आहे तर त्याची सी सीमारेषा केवढ्या फक्त एकशे सहा किलोमीटर जे आहे म्हणजे आपण आज पा पाकव्याप्त काश्मीर म्हणतो या पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानमधल्या हिंदू हिं, हिंदू हिंदूकुश ज्या पर्वतरांगा आहे त्या हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये जो भाग जोडतो म्हणजे भारत आणि ऑस्ट अफगाणिस्तानची सुद्धा सीमा आहे पण किती फक्त एकशे सहा किलोमीटर हो हो येस येस ओके ओके म्हणजे तुम्हाला कळता आहे ना तीच गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी जे सगळं काय केलं जातं तर ते आहे कारण बघा काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला समजायलाच पाहिजे त्याच्यामध्ये बघा हू वॉज द चेअरमन ऑफ द बाउंड्री कमिशन फॉर द पार्टिशन ऑफ पंजाब अँड बेंगॉल तर ते जे आहे तर म्हणजे आयोग जशा पद्धतीने बोथ लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतं तसंच मी तिथे तुम्हाला हे प्रयत्न करतो की तुम्हालाही तशाच पद्धतीने काय व्हायला पाहिजे ती गोष्ट कळायला पाहिजे म्हणजे आपल्याला जे आहे तर ती पूर्ण जे आहे तर तयारी करून घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं का आपण रेडी फॉर फाईट जेव्हाही एक्झाम येणार आहे त्या एक्झामसाठी आपण काय आहोत तयार आहोत हरकत नाही जेव्हा आपल्याला एक्झाम द्यायची तेव्हा आपण देणारच आहोत चला पुढच्या क्वेश्चनकडे पुढचा क्वेश्चन आहे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोण आहे तर बघा भारतीय चित्रपट वृत्तपत्र सृष्टीचा म्हणजे हू वॉज द नोन ॲज द फादर ऑफ न्यूज पेपर इन इंडिया ठीक आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये आपण चार्ल्स मेटका पाहिला काय आहे तर वृत्तपत्रांचा मुक्तीदाता भारतीय वृत्तपत्रा पत्रांचा भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता याने काय केलेलं आहे तर प्रेसवरचे जे बंधन होते तर ती त्याने काय केलेली रिलीज केली त्याला आपण असं म्हणू शकतो ठीक आहे वॉरेन हेस्टिंग जे आहे तर आपल्याला हा माहिती आहे आणि आपल्याला जनक कोण होता भारतीय तर लक्षात ठेवा हिक्की जो आहे ओके हिक्की तर याने काय केलेलं आहे तर म्हणू शकतो आपण तर हा यस िक्की बरोबर व्हेरी गुड जेम सिक्की नाईस वन तर जेम सिक्की जो आहे तर हा जेम सिक्कीने काय केलेला आहे तर याने खरं म्हणू शकतो तर याने भारतामध्ये बंगाल म्हणजे म्हणू शकतो भारतात जे आहे तर त्याने प्रेस म्हणजे छापकाना जो आहे छापकाना हा आणला पहिला छापकाना ज्याला आपण प्रेस म्हणतो प्रेस म्हणजे केवळ आणला होता ठीक आहे तर म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर पहिला छापखाना जो आहे तो जेम सिक्कीने जो आहे तो भारतामध्ये सुरू केलेला आहे व्हेरी गुड कोलकाता गॅझेट व्हेरी नाईस कोलकाता गॅझेट जे आहे तर सांगणारच होतं त्याच्या अगोदर तुम्ही आन्सर देतात तर कोलकत्ता गॅझेट्स हे काय होतं तर त्याच्या माध्यमातून जे आहे तर ते असं म्हणू शकतो आपण पहिलं वृत्तपत्र होतं आणखी लक्षात ठेवा याच्यानंतर जे आहे तर संवाद कौमुदी संवाद कौमुदी हे सुद्धा काय आहे तर हे जे आहे तर राजा मोहन राय राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून जे आहे तर हे त्यांचं वृत्तपत्र होतं जे कोणतं आहे आणखी लक्षात ठेवायचं आहे वृत्तपत्र होतं कोणत्याही भाषेमधलं लक्ष ठेवा कोणत्याही भाषेमधलं पहिलं जे आहे कोणत्याही भाषेमधल्या कोणत्याही भाषेमधलं भारतातील पहिलं जे आहे तो वृत्तपत्र म्हणजे संवाद कुमुदी मराठी म्हटलं तर दर्पण आणि पहिलं म्हटलं तर कोलकाता गॅझेट यास व्हेरी गुड राजा राम मोहन रायंच्या माध्यमात संवाद कुमुदी व्हेरी गुड याच्यामुळे चित्र वृत्तपत्र चित्रपट येतं तर चित्रपटचं पण ऐकून घ्या चित्रपट सृष्टीचा जनक constant... कोण आहे भारताच्या तर तो आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते असणार आहे ते म्हणजे दादा म्हणजे दादा तर तेच आहेत तर दादासाहेब फाळके ठीक आहे दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीचा इथे वृत्तपत्र सृष्टीचा विचारलेला आहे यस मिरत आला अखबार हे पण आहे त्यांचे बरोबर आहे पुढचा क्वेश्चन इंग्रजीतून शिक्षण ही राजकीय गरज होती बघा पॉईंट जे आहे तर हा पॉईंट जे आहे कीवर्डवर लक्षात ठेवायचं इंग्रजी शिक्षण हे ही एक राजकीय गरज होती असं पुढीलपैकी मत कोणाचे होते बघा पॉईंट जर तुम्हाला नीट वाचता आलं तर तुम्हाला काय करता येईल तर ती गोष्ट तुम्हाला समजेल तर याच्यामध्ये जर लक्षात येईल तर त्याच्यातनं ये इंग्रजीतून शिक्षण हे राजकीय शिक्षण राजकीय गरज होती म्हणजे वू फ्रॉम द फॉलोइंग वॉज द अपोनियन दॅट एज्युकेशन इन इंग्लिश वॉज अ पॉलिटिकल नेसेसिटी असं आपल्याला विचारलेलं आहे तर विलियम बेंटिंग याच्या काळात जरी आपल्याला असं म्हणू शकतो आपण की काय काय झालेलं आहे ते तर मी तुम्हाला सांगतो तर त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर विलियम बेंटिंगचं आहे तर सती प्रथा बंदी सती प्रथा बंदी हे त्याच्या काळात झालं दुसरं शिशु हत्या बंदी त्यानंतर ठगांचा बंदोबस्त बंदोबस्त विधवा विवाह विधवा विवाह प्रोत्साहन आणि मेकॉले समिती सुद्धा त्याच्याच काळ झालेल्या हे महत्वाच्या तर सांगतोच आहे त्याच्यातले पॉइंट लक्षात घ्यायचे तुम्हाला हे तर आहेतच तर विलियम पेंटिंगच्या माध्यमातून आणि मेकॉले समिती सुद्धा जिला आधुनिक शिक्षणाचा परंतु याच्यामध्ये जर एल पी स्टन याचा आन्सर काय असणार आहे एल पी स्टन जो काय होता मुंबईचा गव्हर्नर होता मुंबईचा गव्हर्नर आणि याने जे आहे तर शिक्षणाचं जे आहे तर आपण म्हणू शकतो की याने जे आहे ते शिक्षणाचं महत्त्व प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे तर त्याने काय केलेलं आहे तर असं आपण कन्सिडर केलेलं आहे की भारतीय मध्ये मुंबईचा स्पेसिफिक जो आहे तो मुंबईचा जो तो होता गव्हर्नर होता तर त्याने मुंबईमध्ये प्रचंड असं कार्य केलेलं आहे मुंबईच्या म्हणू शकतो सुधारणा कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये के नाना शंकर शेठ यांनी सुद्धा यायचं एल पी स्टनसोबत भरपूर कार्य केलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल तर तीसुद्धा स्थापन केलेली आहे नाना शंकर शेठ आणि एल पी स्टनचं खूप झाडं जे आहे तर सहकार्य नाना शंकर शेट्ट्यांचं मुंबईसाठी लाभलेलं ला। मुंबईला जो पुढे नेण्यासाठी जे आहे तर एल पी स्टन त्याच्या नावाने एल पी स्टन कॉलेजसुद्धा आज आपल्याला प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे यास ऑप्शन क्रमांक चार तर त्याने काय सांगितलेलं की शिक्षण बघा इंग्रजीतून शिक्षण हे मॅकॉले समिती मॅकॉले समिती जी होती तर इने जे आहे तर ते अठराशे तेहतीस जाती स्थापन झाली होती ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तर म्हणू शकतो आपण तिने अहवाल अठराशे पस्तीसमध्ये जो आहे अहवाल दिला होता त्याच्यामध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली अहवाल आलेला आहे बरोबर आहे आणि जर तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक विचारलं मुंबईसाठी तर एल पी स्टन यास एल पी स्टनचं काय आहे तर तो कालखंड त्याच्यामध्ये हा जो एल पी स्टन आहे नाना शंकर शेठ यांच्याबरोबर त्यांनी प्रचंड कार्य केलं त्याच्यामुळे याचा आन्सर असणार आहे तर ते म्हणजे एल स्टन क्लिअर आहे ओके डिटेलमध्ये समजून गेला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण पुढचा क्वेश्चन आहे खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा खाली वर्णनावरून जो योग्य पर्याय या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलेसलीने केली ते कलकत्ता इथं स्थित होतं ते अठराशेमध्ये स्थापन्य झालं आणि कंपनीच्या नागरी सेवकांना इथं खास प्रशिक्षण दिलं जात होतं बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज विचारलं आहे ब्र बॅप्टिस्ट जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशन प्रेसिडेन्सी कॉलेज आणि फो फोर्ट विलियम कॉलेज असं आपल्याला जे आहे ते ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर लक्षात घ्या याच्यामधलं जर फोर्ट विलियम कॉलेज आहे यस काय असणार आहे हां ऑप्शन क्रमांक याचं चला याचा आन्सर द्या यस व्हेरी गुड तर जे आहे तर हे सगळ्याबद्दल काय म्हटलंय तर फोर्ट विलियम कॉलेज आहे फोर्ट विलियम कॉलेज तर फोर्ट विलियम कॉलेज जे आहे तर अठराशे मध्ये त्याची स्थापना झालेली आहे इसवी सन अठराशे तर याच जे आहे तर स्थापना लॉर्ड वेलेस्लीने केली ते कुठे तयार होतं तयार झालं कोलकाता येथे त्याची ज्या स्थापना झालेली आहे त्याची स्थापना अठराशेमध्ये झालेली आहे आणि नागरी सेवकांना कंपनीच्या सेवकांना खास प्रशिक्षण देण्यासाठी जे आहे तर त्याची स्थापना करण्यात आली होती तर जे आहे तर लक्षात घ्या फॉर्ट फोर्ट विलियम कॉलेज जे आहे तर ते लॉर्ड वेलिस्तीने स्थापन केलं होतं कशासाठी विचारलं कुठे होतं कलकत्तामध्ये बघा वर्णनावरून जेव्हा आपल्याला प्रश्नाचे आन्सर द्यायचे असेल तेव्हा तुम्हाला याचं काय होतं प्रचंड फायदा होतो आपल्याला या पद्धतीने ते लक्षात ठेवणं जे आहे ते सोपं जात असतं ओके यस नेक्स्ट वन तर याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचा परफेक्ट आन्सर असणार आहे फोर्ट विलियम कॉलेज यस yes, फोर्ट विलियम कॉलेज पुढचा क्वेश्चन लॉर्ड मेओबद्दल याच्या संदर्भात काही विधानं दिली आहे ती सत्य कोणती ते विचारलेलं आपल्याला घ्या इकडे लक्षात घ्या बघा यस yes, लॉर्ड वेलेसली बरोबर तैनाती फोजचा जनक ठीक आहे सबसर्डायरीस अलायन्स ज्याला म्हटलं जातं ते तर बघा लॉर्ड मेयोच्या संदर्भात काय तर विधान सत्य आहे कोणतं आहे असत्य सत्य ओळखायचं आहे बघा त्याने त्यांना जे आहे का तर कारागृह सुधारण्यात त्याला काय होतं सारस्व होतं यस भारतीय जे कारागृह आहे जेल आहे त्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी काय त्याने प्रयत्न केलेला आहे यस त्यानंतर जर पुढे बघायला गेलं तर त्यामध्ये ते पुढे जे असणार आहे तर अफगाणिस्तानचं जे आहे तर अमित शेख यांचे त्यांचे काय होते तर त्यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि एका कैद्याने त्याची हत्या केलेली आहे तर लक्षात घ्या लॉर्ड मेय बर। जो आहे येस बरोबर हा जो लॉर्ड मेयो आहे तर एकमेव असा भारतीय आहे एक एकमेव असा लॉर्ड मे हा एकमेव गव्हर्नर जनरल आहे एकमेव गव्हर्नर जनरल आहे ज्याची हत्या भारतात झाली भारतात झाली आणि अंदमान निकोबार बेटावर फिरत असताना भेटीला गेला होता तो अंदमान व निकोबार या बेटावर असताना जे आहे तर त्याची ज आहे तर बेटावर त्याची काय करण्यात आली होती तर हत्या करण्यात आली होती यस बरोबर तर याला जर आपण काय म्हणू शकतो तर याचा आन्सर काय येणार आहे वरीलपैकी सर्व सत्य आहेत हे पण योग्य आहे हे पण आणि ऑप्शन क्रमांक तीन वरीलपैकी सर्व काय असणार आहे योग्य असणार आहे बरोबर यस अंदमान हां हां अंदमान बेटावर बरोबर यस व्हेरी गुड तर एकमेव असा गव्हर्नर जनरल आहे ब्रिटिशांचा काळचा त्याचा भारतामध्ये काय झालेलं आहे तो खून हत्या झालेल्या आहे माउंट बॅटनची सुद्धा हत्या झाली पण ती कुठं झाली ब्रिटनमध्ये तो जो आहे त्याच्या फॅमिलीबरोबर फिरत असताना तिथे जे आहे तर त्याच्यावर बॉम्ब अटॅक झालेला आहे यस बरोबर त्याचा आन्सर काय असणार आहे तर याचा आन्सर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन किंवा वरीलपैकी सत्य सर्वच बरोबर आहे ठीक आहे यस पहिली जनगणना झाली ती बरोबर आहे पुढे लॉर्ड कोण आहे ज्याने देशभर मिठावर सारखा युनिफॉर्मड कर लावला होता असं विचारलेलं आहे बघा एकमेव असं कोण आहे यांच्यापैकी ज्याने काय आहे तर म्हणू शकतो आपण तर युनिफॉर्म काय केला होता तर विलियम बेंटिंग पुन्हा एकदा लक्षात घ्या विलियम बेंटिंगचं आहे तर विलियम बेंटिंग येईल का नाही विलियम बेंटिंगचं आहे तर पुन्हा एकदा सती सतीप्रथा बंदी हत्या प्रतिबंधक कायदा ठगांचा बंदोबस्त विधवा विवाह पुनर्वसन याला किंवा मॅकॉले समितीची स्थापना भारतीय शिक्षणाचा विचार करणारा तो होता त्यानंतर लॉर्ड वेलस्ली जो आहे तर लॉर्ड वेलस्ली जो म्हणू शकतो आपण तर याने काय आहे तैनाती फौज तैनाती फौज धोरण विल्यम बेंटिंग काय पुन्हा एकदा सती प्रथा बंदी शिशुहत्या प्रतिबंधक ठगांचा बंदोबस्त ह्या वेगवेगळ्या का केलेला आहे मला राहिलं कोण लॉर्ड लिटन कॉर्नवॉलिस काय लॉर्ड कॉर्नवॉलिस ठीक आहे आपल्याला माहिती आहे त्याने काय केलं होतं तर कायमधारा पद्धती बंगालमध्ये कायमधारा पद्धती परमनंट सेटलमेंट बरं कोण लॉर्ड लिटन तर हा जो लॉर्ड लिटन आहे याने देशावर मिठावर ला ला जो आहे तर एकसारखा युनिफॉर्म काय लावला होता ऑल ओव्हर द कंट्री सॉल्ट टॅक्सवर काय आहे तर सेम लावला होता ठीक आहे तर हाच कोण आहे तो लॉर्ड लिटन त्याच्यामुळे याचा आन्सर ये काय येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सरा त्याच्याबद्दल सगळेच आहे तर डिटेलमध्ये आपण बघून घेत आहोत यस यस कोण आहे कॉर्नवालीच कायमधारा पद्धती बरोबर बंगालमध्ये ती कधी होती तर ते अठराशे त्र्याण्णवमध्ये ती लागू केली होती अठराशे त्र्याण्णव चला ठीक आहे यस तर याचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया पुढचा क्वेश्चन आहे पुढील वाक्यात वर्णन केलेला गव्हर्नर जनरलचं नाव सांगायचं आपल्याला गव्हर्नर जनरल ठीक आहे हां तर लक्षात घ्या तर त्याने जे आहे तर जनसामान्यांच्या बघा काय काय सांगितलंय तर वर्णन तर त्याने जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखवली त्यानंतर त्याने स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या त्याला ज्या आहेत तर पहिले मायदेशी भाषेमध्ये जे आहे ते शिक्षण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्याने काय केलेलं आहे तर त्याला स्थानिक भाषांच्या त्याच्या शाळा उघडायच्या होत्या त्यानंतर त्याने जनसामान्यांच्या शिक्षणात त्याने आस्था दाखवली त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते आणि त्याच्या प्रोत्साहनमुळे जे आहे तर बंगाल बॉम्बे आणि पंजाब येथील जे आहे तर स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला काय दिलेल्या उत्तेजन दिलेलं आपल्याला विचारलं असा कोणता होता तर लक्षात घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जरी लॉर्ड कॅनिंग असेल वॉरेन एस्टिंग असेल लॉर्ड विलियम बेंटिंग आहे अशा आपल्यासमोर ऑप्शन्स आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्याल तर याचं जे अँसर असणार आहे स्पेसिफिक तर बघा तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ह्यामध्ये जे आहे तर बंगाल बॉम्बे आणि पंजाब या तीन इ इथे काय झालेलं आहे तर स्थानिक सरकारांनी त्याच्या काळामध्ये काय तर स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिलेलं आहे बरोबर आहे तर लक्षात घ्या यामध्ये जर तुम्ही बघाल तर सगळ्यांनी जे आहे तर विलियम बेंटिंग हे आन्सर दिलेला आहे परंतु हा जो वर्णन दिलेला आहे या वर्णनावरून वर्ण। शिक्षणाबद्दल हां त्याला शिक्षणाबद्दल आस्त होती लॉर्ड विलियम बेंटिंगला ते चुकीचं आहे बरोबर कारण त्याने फक्त मॅकोले समिती स्थापन करून भारतीय शिक्षणाचा आढावा घेण्यास सांगितलेला आहे काय म्हणतोय मी त्याने काय सांगितलं फक्त भारतीय शिक्षणाचा आढावा घ्यावा याच्यासाठी त्याने सांगितलं होतं मॅकोले समिती स्थापन केली होती एवढं जर डिटेल दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे लॉर्ड ला डल हौसी लॉर्ड डल हौसी तर डल हौसी जो आहे तर याला म्हणू शकतो आपण आधुनिक भारताचा निर्माता आधुनिक भारताचा निर्माता ठीक आहे लॉर्ड डल हौसी यस ते क्वेश्चनच तसा होता त्याने जे आहे लॉर्ड विलियम पेंटिंगने काय केलं होतं फक्त त्याने भारतीय शिक्षणामध्ये काय करता येईल याच्यासाठी फक्त मॅकॉलेज समितीची त्याने स्थापना केली होती त्याने स्वतः सुद्धा त्याच्यात इंटरेस्टेड फक्त बघा काय रिकमेंडेशन देता येईल पण याच्यामध्ये डिटेल काय सांगितलं आहे म्हणून हे पॉईंट केले होते मी आपल्याला पॉईंट ओळखता यायला पाहिजे तर लॉर्ड डल हौसीने जे आहे तर इथं बंगाल बॉम्बे आणि पंजाब हा सुद्धा शब्द होता ही पॉईंट लक्षात ठेवायचे अशा नाही ज्यात कन्फ्युजन होणार नाही तर लॉर्ड डल हाऊसी आपल्याला माहिती आहे पीडब्ल्यू डी खाते ठीक आहे त्यानंतर टपाल खाते टेलिफोन खाते आणि खाते आणि सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये काय होतं तर रेल्वेची सुरुवात रेल्वेची सुरुवात जी आहे ते ती कोणाच्या माध्यमातून झालेली आहे तर ती लॉर्ड डल हाऊसीच्या काळात झालेली आहे आणि शिक्षणाचं सुद्धा काय तर त्याने जे आहे तर शिक्षणासाठी त्याने काय केलेलं आहे तर प्रचार शिक्षणाचा प्रसार केला कशासाठी तर त्याच्यातसुद्धा सुद्धा त्याचा काय होता महत्त्वाचा हेतू होता तो काय हेतू होता की बाबा रे आपण काय करायला पाहिजे तर नावाने म्हणजे रक्ताने भारतीय परंतु विचाराने ब्रिटिश असतील अशा काय करायचे होते कारकून तयार करायचे होते त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येणार आहे तीन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे फरक कळायला कशा पद्धतीने जे आहे तर चेंज असतो क्वेश्चन्स कसे बदलत असतात यास चलो नेक्स्ट वन पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात पुढचा क्वेश्चन आहे तैनाती फौज धोरणानुसार वॉरेन हेस्टिंगने औंदच्या ज्या आहेत तर जे आहे तर वॉरेन हेस्टिंग जे आहे तर याने खालीलपैकी कोणाच्या विरोधात लष्करी मदत होती रोहिला मराठा जाट का राजपूत लॉर्ड वेलस्ती तर आपल्याला माहिती त्याने तैनाती पण वॉरेन हेस्टिंग दिलेलं आहे बघा तैनाती फौज लॉर्ड वेलस्ट लॉर्ड वेलस्टीच्या कार आणि हैदराबाद जे आहेत हैदराबाद काय होतं तर असं धोरण स्वीकारणार पहिलं राज्य पहिलं राज्य होत मग कोणत्याच्या विरोधात लष्करी मदत दिली होती तर मराठा जाट राजपूत आपल्याला दिलेला आहे तर लक्षात यास रोहिला ऑप्शन क्रमांक एक रोहिलांविरुद्ध काय केलेला होता तर त्याने म्हणू शकतो तर तैनाती धोरणानुसार वॉरेन नेस्टिंग आणि औंधच्या नवाबाला औध अवध ज्याला म्हणतो ना औध म्हणजे अवध पुन्हा एकदा तर औधचा जो नवाब होता तर याला ते जे आहे तर इथे आपण म्हणू शकतो की विरोधात लष्करी काय दिलेली होती रोहिल्ला आपल्याला माहिती आहे हा रोहिल्हेच कोण होते तर नजीब जो होता हा पण रोहिल्ला होता ज्याने आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे की त्याने जे आहे तर मोहम्मद शाह अब्दाली किंवा मोहम्मद शाह दुर्रानी याला काय केलेलं होतं भारतामध्ये या नवाबाच्या विरोधातच त्याला जे आहे तर आवजचा त्याला नवाब बनायचं होता म्हणून त्याने जे आहे तर अब्दालीला जे आहे अफगाणिस्तानमधून भारतात बोलवलं आणि ती प्रसिद्ध जे आहे तर पानिपतची तिसरी लढाई झाली ज्यामध्ये जे आहे तर पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा जो आहे तर पराभव झाला आणि त्याच्यानंतर जे आहे तर खरं बघायला गेलं तर जी जे म्हणू शकतो ती ताकद काय झालेली आहे कमी झाली मग हा रोहिल्ला ठीक आहे तर कोणाविरुद्ध या रोहिलाने होता जो नजीब होता ज्याने म्हणू शकतो मोहम्मद शहादा अली दुर्राणीला भारतात मोळला तो, तो काय आहे तर तो हाच रोहिल्ला होता ठीक आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे एक हे त्याचा आन्सर असणार आहे पुढचा क्वेश्चन सप्टेंबर अठराशे सोळामध्ये पेंडारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कोणी दिली आता हे पेंडारी काय करायचे का बघा तर ही पेंढारी जी होती तर ही जी आहे त्या काळामधली लुटारू जमात होती लुटारू जमात जे काय करत तर लोकांचे जे आहे तर त्यांना लुटत वाटसरूंना लुटत आणि त्याच्याने काय करत त्यांच्याकडचे आहे तर संपत्ती त्यांच्या जो होते तर ती धरून ठेवत तर याच्यामध्ये आहे तर ह्या पेंडाऱ्यांना अठराशे सोळा दिलेला आहे अठराशे सोळा आता कालखंड जरी बघितला तरी कालखंडावरून तुम्ही लॉर्ड डल हाऊसीतला काय करू शकतात कॅन्सर लॉर्ड डल हाऊसी केव्हा आहे तर याचा कालखंड तुम्ही बघाल तर तो जवळपास अठराशे जे आहे तर छप्पन्न म्हणजे खरं बघायला गेलं तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे चोपन्नच्या काळ डल हाऊसी आहे त्याचा काल त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्याला जे आहे तर मी तुम्हाला काय म्हणतो कॅन्सर जे आहे तर त्याच्यावरून लॉर्ड विलियम बेंटिंग याचा कालखंड कोणता आहे तर लॉर्ड विलियम बेंटिंग आहे तर अठराशे एकोणतीस तर अठराशे पस्तीस हा त्याचा कालखंड कालखंडावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकतात त्यानंतर जर पाहिलं मग राहिलं वॉरेन लॉर्ड एस्टिंग आणि लॉर्ड वेलेसली तर अठराशे सोळा सांगितलं लॉर्ड वेलेसली कुठं आहे तर हा अठराशेमध्ये आलेला आहे असं म्हणूया आपण जे अठराशे जे आहे सतराशे जो आहे तर त्र्याण्णव असा जो आहे तर आय थिंक सो so दॅट ज्या सतराशे हां सतराशे चौऱ्याण्णव तर त्याचा जो कालखंड आहे तर त्याच्यानंतर मग राहिला का वॉरेन हेस्टिंग तर वॉरेन हेस्टिंगनेच आहे तर त्याने मध्ये आहे तर पेंढारींना दडपून टाकण्यासाठी केलेला आहे ऑप्शन क्रमांक लॉर्ड विलियम बेंटिंगने कुणाचा आहे तर ठगांचा बंदोबस्त केलेला आहे त्या काळातले जे चोर असायचे किंवा त्यांच्याशी संबंधित तर त्या ठगांचा बंदोबस्त कोणी केलेला आहे तर तो आपण असं म्हणतो तो विलियम बेंटिंगने तर पेंडारी ही एक वेगळी जात आहे त्यांच्यासारखीच होती पण ही लुटारू जात होती हिचा जो आहे तर बंदोबस्त हा लॉर्ड हेस्टिंग किंवा लॉर्ड हेस्टिंगने त्या काळामध्ये जे आहे तर त्याच्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची काय केली होती मंजुरी घेतली होती यस ऑप्शन क्रमांक काय येणार आहे याचा मग याचा आन्सर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड लॉर्ड हेस्टिंग बरोबर हां अशाच पद्धतीने क्वेश्चन आयोग काय करत असतं विचारत असत चला इन बिट्वीन ही करत चला एक्झाम आपल्या लेक्चरला पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटनच्या राज्याच्या हिंदुस्थानचं पद रद्द करण्यात आलं बघा हा तर आपल्याला जमायलाच पाहिजे ठीक आहे तर याच्यामध्ये जर बघाल तर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने काय आहे तर आपल्याला जे आहे तर हा जो आहे तो, 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 तो मिंटो आहे या मिंटो कायद्याने काय केलं होतं तर जातीय म्हणजे सांप्रदायिकताचा जनक म्हणतो आपण या कायद्याला सांप्रदायिकता जनक मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले एकोणीसशे पस्तीस चा कायदा बिकन्सल होता काय आहे तर भारत सरकार कायदा आहे भारत सरकारमध्ये याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याच्याने काय करण्यात आलं तर आपण म्हणू शकतो संघ राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे यस बरोबर मग राहिलं काय तर अठराशे अठ्ठावन्न हा राणीचा जाहीरनामा आहे राणीचा जाहीरनामा आहे ठीक आहे आणि राहिलं काय मग मग एकोणीशे सत्तेचाळीसचा जो आहे तो भारत स्वातंत्र्य कायदा याच्याने काय करण्यात आलं तर याच्याने ब्रिटनच्या हिंदुस्थानाचं पद जे आहे तर रद्द करण्यात आले रद्द म्हटलेला आहे कॅन्सल करण्यात आलं यस चलो नेक्स्ट वन घटनात्मक पे सोडवण्यासाठी शिमला येथे विविध पक्षांच्या प्रमुखाची परिषद कोणी बोलवली होती एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये जी आहे तर ही जी आहे तर परिषद आपल्याला बोलावलेली दिसून येतात आप ते आपल्याला विचारलेले आहे ते कुणाच्या जे आहे तर बघा लॉर्ड माउंट बॅटन याने काय केलेलं ला ला, मां, लॉर्ड माउंट लॉर्ड माउंट बॅटन याचा हा वेस्टर्न चर्च हा काय आता पंतप्रधान होता त्यानंतर जे आहे तर क्रिप्स ही काय होती तर क्रिप्स योजना होती क्रिप्स योजना एकोणीसशे बेचाळीस आणि याच्याने काय भेटणार होतं भारता तर भारताला आहे तर आपण असं म्हणू शकतो की साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य साम्राज्यात साम्राज्याअंतर्गत स्वातंत्र्य लॉर्ड स्टेप क्रिप्स मग राहिलं माउंट बॅटन भारताला काय मिळालेलं आहे तर याच्याने भारताला स्वातंत्र्य देण्यात आले याच्याने माउंट बॅटन योजने स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलं राहिलं मग लॉर्ड वेवेल ही जी वेवेल योजना आहे तर ही वेवेल योजना एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये यस वेवेल योजना तर ही वेवेल योजना जी आहे तर पहिल्यांदा जून मध्ये आली होती त्याच्यानंतर जे आहे तर ते असं म्हणू शकतो तर शिमला इथे जे आहे तर विविध पक्षांचे जे आहे तर घटनात्मक पेच सोडवण्यासाठी काय केलं होतं नावात आहे घटनात्मक स्पेज जो आहे तर तो, तो सोडवण्यासाठी असं म्हणू शकतो तर शिमला येथे काय करण्यात आली होती ही परिषद भरण्यात आली होती आलं लक्षात त्याच्यामुळे जे आहे तर ते आपल्याला लक्षातच आहे सगळ्या गोष्टी क्रिप्स योजना काय कशासाठी आहे तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे यास डोम डोमाइन्स अलायन्स ठीक आहे पुढचा क्वेश्चन ख्रिश्चन मिशनर यांनी अठराशे अठरामध्ये आत्रा प्लॅश प्लॅट प्लाट, म्हणजे प्लॅप्टिस्ट कॉलेजची स्थापना कोठे केली क्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे अठराशे तेरा तेतीस अठराशे तेराच्या कायद्यानुसार का आहे तो भारता भारता तो है। तर ख्रिश्चन मिशनरी जे आहे ख्रिश्चन मिशनरी भारतात आले भारतात येण्यास त्यांना काय देण्यात आलं तर त्यांना परवानगी देण्यात आली ओके आणि याच्यानेच काय आहे तर त्यांनी जे आहे ते भारतामध्ये म्हणू शकतो आपण तर ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामध्ये जर बघाल तर त्याच्यासाठी जे आहे तर बघा अठराशे तेरामध्ये ते आहे तर ख्रिश्चन मिशनरी ज्या म्हणू शकता भारतात येण्यास परवानगी आणि त्यांना काय देण्यात आलं तर, तर धर्मप्रचार धर्मप्रचार व प्रसार यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आणि यासाठी जे आहे तर त्यांनी लक्षात घ्या पहिलं जे आहे तर पहिलं <coughs> <coughs> सेरामपूर जे आहेत ऑप्शन क्रमांक एक शेरामपूर इथे काय केलेलं आहे नाही शेरामपूर ठीक आहे कोल तर कोलकाता इथलं म्हणजे बंगालमधलं सेरामपूर इथं काय आहे तर ख्रिश्चन मिशनरांनी पहिलं जे आहे तर अठराशे अठरामधलं जे आहे बॅप्टिस्ट जे आहे तर हे काय केलेलं आहे कॉलेज स्थापन केलेलं आहे बरोबर चला पुढचा क्वेश्चन खालील या ठिक या कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला हो? उड, होता मग चार्ल्स वूड असेल डेव्हिड हरे असतील फेडरिक जॉन माउंटन आहे का विलियम केरी आहे ठीक आहे तर यामध्ये लक्षात ठेवा वूड उडसा खलिता हे तर संपलं उडसा खलिता कशासाठी होता शिक्षणासाठी शिक्षण भारतीय शिक्षण त्यानंतर याचाच आन्सर आहे तर फेडरिक जॉन माउंट जो आहे लक्षात घ्या हां हो 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 हो, हो। सेरामपूर आणि श्रीरामपूर वेगळंच आहे श्रीरामपूर नाही सेरामपूर श्रीरामपूर वेगळं आणि सेरामपूर वेगळं तर फेडरिक जॉन माउंट जो आहे तर याने काय केलं होतं तर याने मेडिकल कॉलेज कलकत्ता इथलं जे मेडिकल कॉलेज आहे तर याचा सेक्रेटरी असणाऱ्या ह्या व्यक्तीने फेडरिक जॉन माउंट हा का था, सेक्रेटरी था, होता सेक्रेटरी होता आणि त्याने काय केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण असं म्हणतो की त्याने जे आहे तर परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा काय जे आहे तो दिला होता सल्ला दिला होता पुढचा क्वेश्चन अलेक्झांडर डफ याने अठराशे तीसमध्ये कोलकाता येथे कशाची स्थापना केली फोर्ट विलियम कॉलेज कलकत्ता मेडिकल कॉलेज स्कॉटिश चर्च कॉलेज का हिंदू कॉलेज आपल्याला विचारलेलं आहे तर लक्षात घ्या तर यामध्ये जे आहे तर फोर्ट विलियम कॉलेज कोणी स्थापन केलेलं आहे तुम्ही आपण बघितलेलंच आहे यस फोर्ट विलियम कॉलेज तुम्हाला ते जे आहे तर पूर्वीच ते आहे गव्हर्नर जनरल इथून सुद्धा काय करू शकता तुम्ही कॅन्सल करू शकता ठीक आहे हां पुढे एक मिनट अठराशे मध्ये फोर्ट विलियम कॉलेज ठीक आहे मदे जाहे, तर याच्यामध्ये जे आहे तर लॉर्ड वेलेस्ली आपल्याला काय विचारलंय अलेक्झांडर याने अठराशे तीस मध्ये कोणता आहे तर लक्षात घ्यावा ऑप्शन क्रमांक चार यस हा बोला तर ऑप्शन क्रमांक चार ते आहे स्कॉटिश चर्च कॉलेज जे आहे तर याची स्थापना कधी होती तर अठराशे तीस मध्ये जे आहे तर ती करण्यात आली होती आणि स्कॉटिश मिशनरीच्या माध्यमातनं स्कॉटिश मिशनरी स्कॉटिश मिशनरी यस ऑप्शन क्रमांक चार याची स्थापना जी आहे तर अलेक्झांडर डफ ज्याने भारताचा जो आहे तो इतिहाससुद्धा काय अतिशय डिटेलमध्ये लिहिलेला आपल्याला दिसून येतं योग्य रीतीने जो आहे तो इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे तो तो म्हणजे अलेक्झांडर डफ याने पुढचा क्वेश्चन व वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामल करून घेतले लॉर्ड डेलोसी लॉर्ड लॉरेन्स ऍशले एडन का लॉर्ड डफरीन असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जर बघाल तर ब्रह्मदेशाचं ब्रिटिश मुलखात म्हणजे ब्रह्मदेश जो आहे तो पहीले, मदे तर ब्रह्मदेशाचं पहिले ब्रह्मदेशाचे ब्रिटिशमध्ये समायोजन ब्रिटिश साम्राज्यात समावेश जो आहे तर कोणी करून घेतलेला आहे आपल्याला असं विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा लॉर्ड डफरिन जो आहे लॉर्ड डफरिन याने ज्या काय केलेलं आहे तर असं म्हणतो आपण तर त्याने ब्रह्मदेश जर आहे तर ब्रिटिश मुलखामध्ये त्याने काय करून घेतलेलं आहे तर जिंकून सामील करून घेतले अंतर्गत ओके ठीक आहे पाच क्वेश्चन चुकले परंतु जे आहे तर प्रश्नांची जे आहे तर कारण महत्वाचे गव्हर्नर जनरल याच्यावर प्रश्न विचारलेच जातात येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारलेच जाणार आहे पुढचा प्रश्न वायव्याकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली होती बघा वायव्य म्हणजे कोणता प्रांत आजचा जो पाकिस्तान प्रांत आहे त्या पाकिस्तान प्रांतामध्ये जे आहे तर आपल्याला विचारलेलं आहे तर याच्यासाठी महसूल मंडळ जे होते म्हणजे हू अपॉइंटेड अ बोर्ड ऑफ रिव्हेन्यू हा जो शब्द आहे इंग्लिशमधला हा तुम्हाला करतो फॉर नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजन्स अलायबा ठीक आहे ज्याला नॉ एन डब्ल्यू प्रोव्हिजन्स अलायन्स नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ठीक आहे सुद्धा म्हटलं नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असं सुद्धा त्याला म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्याल तर हे कुणाचे लॉर्ड रिपन विलियम बेंटिंग लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड लिटन बघा क्वेश्चन्स तेच आहे तर विलियम बेंटिंग जे आहे तर विलियम बेंटिंगच्या काळामध्ये जे आहे तर वायव्यकडील प्रांतामध्ये महसूल मंडळाची नियुक्ती जी आहे तर ती विलियम बेंटिंगच्या काळातसुद्धा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे याचं यस कुणाच्या काळामध्ये तर कॅनिंगच्या नाही तर विलियम बेंटिंगच्या हां ओके okay, ओके okay. ठीक आहे बघूयात आपण हा यस आणि पुढचा क्वेश्चन आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस अरे हा ह्याच आहे ठीक आहे आपण जे आहे तर याच्यामध्ये बघितलेलं आहे विलियम बेंटिंगचं जे आहे तर ठीक आहे येस क्लिअर झाले येस विलियम बेंटिंग लास्ट वन जे आहे तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस हा सातवानी शेवटचा निजाम होता तर हैदराबाद मुक्ती संग्राम याच्याबद्दल आपण लेक्चर घेतलेलंच आहे <coughs> सॉरी तर हैदराबाद मुक्ती संग्राम जे आहे है, तर हैदराबाद जो आहे है, तर जेव्हा तो तर निजाम मुल्क जो आहे तर निजाम ने काय आहे है, तर हैदराबाद संस्थांची स्थापना केलेली आहे आणि शेवटचा जो होता म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे आहे है, तर हैदराबादचं भारतामध्ये विलीनकरण झालं भारतात समावेश झाला त्यावेळेस आहे तर आपण म्हणू शकतो कोण होता तर मीर उस्मान अली खान शेवटचा काय होता तर निजाम होता यस yes. अपेक्षा करतो तुम्हाला हे सगळे जे आहे तर आपलं जे आहे कंटिन्युअसली जे आपण पी वाय क्यू सिरीज पाहतोय याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतच असेल ठीक आहे पुढेही पण आपण आपल्या ह्या एक्झामसाठी जशी येणार आहे तर त्याच्यासाठी आपण तयारी करणार आहोत वेगवेगळे टॉपिक जे आहे पी वाय क्यू सिरीजमध्ये आपण सेक्शन वाईज घेत आहोत अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना जे आहे ते लेक्चर जे आवडतच असेल तर आपण थांबूयात आणि पुढच्या अशा महत्त्वपूर्ण लेक्चर्समध्ये आपण पुढे जे आहोत भेटणार आहोत तोपर्यंत गुड बाय एव्हरीवान